मैदानी तुला ठार करतो असं कोणी कोणाला म्हटलं होतं? भीष्म पितामह आणि अर्जुनाचं युद्ध होत. पहिल्या दिवशी कुरुक्षेत्र युद्धामध्ये कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं. त्यावेळेस भीष्म पितामहाने म्हटलं होतं की पहिल्याच दिवशी पांडवाला मारीन, पण भीष्माच्या हाताने पांडव काही मेले नाही. म्हणून दुर्योधन घरी गेला आणि नाना तऱ्हेच्या शिवा त्या भीष्माला देऊ लागला. तेव्हा भीष्माला वाईट वाटलं, एवढा मोठा मी भीष्म पितामह मला आज शिवा देते कारण याच्या घरी अन्न खातो म्हणून बोलत्या. तसं नाही मावा. मग म्हणून त्याने विचार केला की आज रात्री ध्यानस्थ बसायचं आणि उद्या पाचही पांडवाला सकाळीच मारायचं असं भीष्माने ठरवलं. ते कृष्णाला कळलं, कृष्णाला वाटलं की हे भीष्म पिता उद्या पाचही पांडवाला मारणार आहे रे, मग काय करायचं, मेल्याशिवाय राहणार नाही. कृष्णाला वाटलं माझ्या हाती काही सूत्र नाही. म्हणून धो धो पाऊस येत होता. द्रौपदीला खांद्यावर बसवलं कृष्ण भगवानाने, तिच्या चपला आपल्या खाकेमध्ये दाबल्या आणि भीष्माकडे गेले. भीष्म ध्यानस्थ बसले होते. द्रौपदी धावत धावत गेली आणि भीष्माच्या पायावर लागली, पायावर पडली. एक दोन तीन चार पाच वेळा पाया लागली. अखंड सौभाग्यवती म्हटलं आणि म्हणून पांडव मेले हा भीष्माचा आशीर्वाद आहे. आणि मले म्हणते गावणारे म्हणते तस, तू का एवढा नामांकित झालास का? अरे या गावात आमच्या कलंगीचा अखाडा आहे. कलंगीवाले कधी तुला तर हरत नाही. तू किती काय करत असेल तर कलंगीवाले तू किती पाकडशील तर तुझ्यापेक्षा काही कमी नाही. म्हणून मी काय म्हणतोय का,
आपले मारतो म्हणणारा मारलं होत नाही, मी मी म्हणणारा कवडीची लाज नाही म्हणून मी काय म्हणतो। मारीन म्हणे पांडवाला वीरपणा संपले पण नाही चालले त्याची बाली कडवाच्या झाली हानी कडवात हाय हाय खाली मानव झुकत चल सामोरा घे माझ्याचे रण मैदान तुला ठार करतो म्हणते नाही खिशात नाही कवड्या पण तांबारते जोराचा माहित नाही आंब्याचा भाव पण भाव विचारते बोराचा बांधून पाला घुंगरू तुले नाचला मोराचा या चिकण्या मध्ये पण पाहतो या सोमल वड्याच्या ढोराचा तुला काय वाटून राहिला तुला काय वाटते बोलू का आणखी मोठी लागण नेमकी म्हणून मी काय म्हणतो ऐका तुम्ही जाऊन द्या नको ना दुय्याम आमची आम्ही खमसतो त्याले आकाळाचा पाणी पडते आणि मेन केला येते जोस चहाचा सवक नाही पण खाले पाहते तोस ज्याची चव त्याला येते काही एक लढव ज्ञानाची ज्याची चव त्याला येते काही एक लढव ज्ञानाची आडबारगाने फिरू नको काय कीर्ती कम मानाची अरे पैसा तर गंगा जमुनाची रान कमवते पैसा एक रान कमवते इज्जत कमवा इज्जत इज्जत स्वतःची प्रशंसा करणाऱ्याला मी पशुतुल्य समजतो मी इज्जतीचा तमाशा करतो हा या विदर्भाचा नामांकित शाहीर गरिबा शाहीर त्याने इतरा बरोबर दुय्यम घेतली नाही कनिया किंवा बाळा आणि आताची शाहीर लहानच्या पोट्या निघल्या त्याच्या संगही करते बाया संगे फिरता मरता बरोबर फिरल मरता तुम्ही मरदा संग तमाशा करा ना मरदा सारखा मर्द मरदा,
म्हणून मला म्हणायचं आहे की बापू जास्त लंबा चालू नको, हे चिखला गाव आहे, खतम होऊन जाशील लक्षात ठेव. सोडले प्रतिज्ञा भंग झाली, वीरपणा मोडले. ऐका मी काय म्हणतो, भंग झाली वीरपणा मोडले, पण करू लागला पाणी पाणी महायुद्ध पडला रणी. अरे बाणाच्या सैन्यावर भीष्म तडमडतो, चल सामोरा चल सामोरा घे माझ्यासे, ए बनास चल सामोरा घे माझ्यासे, रण मैदानी तुला धडकतो. कुठं बसलास, चहा पाठव का गुणभर?